आज आपण म्हाडा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितदादा लिंबाळकर यांच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेला त्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री बहुजन समाजाचे 18 पगड जातींचे दैवत आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी काही क्षणातच या ठिकाणी पोहोचणार आहेत. मी खास करून या ठिकाणी आज जय मल्हार क्रांती संघटना ही घटक पक्षामध्ये आहे आणि घटक पक्षामध्ये असल्या कारणाने जवळजवळ 16 मतदारसंघ आपल्या घटक पक्षामध्ये घेतल्यानंतर आपल्या 16 मतदारसंघ आपल्याला त्या ठिकाणी प्रचाराच्या सभेकरता दिलेल्या आहेत. पण या ठिकाणी हा जो मतदारसंघ आहे म्हाडा मतदारसंघ, त्या मतदारसंघामध्ये मी ज्या समाजाचं, ज्या बहुजन समाजाचं नेतृत्व करतो, या ठिकाणी रामोशी बेडर बेरड समाजाचं मतदान 2 लाखापेक्षा ज्यादा मतदान ह्या मतदारसंघामध्ये, म्हाडा मतदारसंघामध्ये आहे. आणि रामोशी बेडर बेरड समाजाच्या ह्या मतदानावरती अनेक तुमच्या ह्या मतदारसंघातले जे लांडगे आहेत ते टपलेले आहेत. कारण रामोशी समाज हा भोळा समाज आहे, रामोशी समाज हा गरीब समाज आहे. रामोशी समाजाला थोडं उलट पालट सांगितलं की चालतं आणि रामोशी समाज थोडा चिडका समाज असल्यामुळं त्या समाजाच्या वेगवेगळ्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे. मी या ठिकाणी त्या व्यासपीठावरून माझ्या समाजाला आणि सर्व बहुजन समाजाला या ठिकाणी सांगणार आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये 70 लाखापेक्षा ज्यादा रामोशी बेडर बेरड समाज आहे आणि या समाजाचा ह्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मोगलांच्या नंतर, इंग्रजांच्या नंतर सगळ्यात मोठा योगदान जर असेल तर रामोशी बेडर बेरड समाजाचा आहे. आणि ह्या समाजाला आजपर्यंत फक्त उपेक्षित होण्याचं काम, समाजाला गुन्हेगारी मार्गाने लपाटवण्याचं काम समाजाचं तर सोडा, पण जात्य क्रांती राजे उमाजी नाईक या देशाकरता, या सर्व 18 पगड जातींकरता पहिल्यांदा फासावरती गेले त्या राजालाही दरोडेखोरांच्या यादीमध्ये आजपर्यंत ठेवलं होतं. गेल्या 70 वर्षानंतरही आपल्याला न्याय मिळाला नव्हता, आपल्या राजाला न्याय मिळाला नव्हता आणि त्यानंतर त्या भारताचं नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांच्या हातामध्ये गेलं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आपण आपल्या समाजाच्या ज्या मागण्या होत्या, ज्या स्वातंत्र्य काळानंतर मागण्या होत्या, अनेक मागण्या होत्या की आमच्या राजाला, आमच्या नेत्याला, आमच्या उमाजी नायकांना क्रांतिकारक घोषित करा, त्यांचा राष्ट्रीय स्मारक करा, त्यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ बनवा. रामोशी समाजाच्या माझ्या आत्माता भगिनी आया बहिणी ज्या दुसऱ्याच्या बांधावरती कामाला जातात तर त्यांना काहीतरी बिझनेस टाकून देऊ. जे माझा जो तरुण जो मुलगा आहे त्याच्या हाताला काम लागू, त्याच्या शिक्षणाकरता तो खर्च होईल, अशा पद्धतीने आपण त्या मागण्या केल्या. आपल्या जेवढ्या मागण्या होत्या त्या मागण्या फक्त 1-5 वर्षामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी पूर्ण केल्या. मला सांगा की ह्या महाराष्ट्रामध्ये फक्त आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांना न्याय मिळवून देण्यासाठी किंवा एका रामोशी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी 70 वर्ष लागले. मग इथून पाठीमागच्या काळामध्ये का ते झालं नाही? इथून पाठीमागच्या काळामध्ये का रामोशी समाज असन, पारधी समाज असन, वैद्य समाज असन, धनगर समाज असन, त्या समाजाला का न्याय मिळाला नाही? कारण त्या देण्याची दानत लागती आणि ती दानत ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींची दानत होती आणि म्हणून आपल्या त्या सर्व बहुजन समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळत आहे. या ठिकाणी रणजितदादांच्या या प्रचारार्थ आपण या ठिकाणी जमलात.
आपल्याला बाकीचं मला काही सांगायचं नाही. माझ्या समाजाला मी या ठिकाणी आव्हान करणार आहे, कारण मी या ठिकाणी बरेच माझ्या समाजातले लोक या ठिकाणी आलेले आहेत. मी आपल्याला एकच सांगतो की रामोशी बेडर बेरक समाजाला स्वातंत्र्य काळानंतर काँग्रेस सरकारने गुन्हेगार बनवायचा प्रयत्न केला, आपल्या राजाला दरोडेखोर बनण्याचा प्रयत्न केला, आणि ज्यावेळेस बीजेपी सरकार आलं त्यानंतर आपल्या समाजाला असन किंवा आपल्या राजाला असन महापुरुषांच्या यादीमध्ये घेतलं. आपल्याला एवढा मोठा न्याय ह्या सरकारने दिलेला आहे. आज महायुतीमध्ये आपण सर्वजण पाहत आहे की जयवल्हार क्रांती संघटना ही घटक पक्षामध्ये या ठिकाणी घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आपल्याला या ठिकाणी एकच सांगणार आहे की रणजित दादा लिंबाळकर ही जी व्यक्ती आहे त्या व्यक्ती गोर गरीब जनतेला हाताला धरून काम देणारी आहे. ही जी व्यक्ती आहे गोर गरीब 18 पगार जातींच्या खांद्यावरती हात टाकून ती आपल्या समाजाकडे आपल्या जवळ घेणारी व्यक्ती आहे. कधी त्यांची घिन्ना करणारी नाही, कधी त्यांचं शोषण करणारी नाही. पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगन की समोरची जी पार्टी आहे, समोरची जी नेते आहेत, त्या ठिकाणी आजपर्यंत 18 पगार जातींना गुन्हेगार बनवण्याचं काम केलंय. रामोशी वतनांच्या 1000 एकर जमीन लुटण्याचं काम केलंय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी रामोशी समाज आणि माझ्या सर्व बहुजन समाजाला आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये हा परत एकदा खासदार आपला जो रणजित दादा आहे, रणजित दादाला इथून पुढच्या काळामध्ये आपण या भारताचं नेतृत्व करण्यासाठी भारताच्या या अध्यक्ष जे मोदी साहेब आहेत यांच्या बरोबर यांच्या खांद्याला खांदा देऊन आपण आपल्या न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की आपण सर्वजण या मतदारसंघामध्ये आहात. मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे की जर आपण रणजित दादांना विरोध केला, जर रणजित दादांना आपण विरोध केला नाही, रणजित दादाला आपण जर समजा नाही निवडून दिलं, तर या पुढच्या काळामध्ये आपल्याला नियती माफ करणार नाही. कारण या ठिकाणी अजून कुणीही आपण निवडून दिलं तर त्या ठिकाणी मोदी सरकार बसणार आहे. या ठिकाणचा जो खासदार निवडून येणार आहे त्याला काहीही करून देणार नाही, काहीही करता येणार नाही. त्यामुळं आपण रणजित दादांचं जे चिन्ह आहे, कमळाचं चिन्ह आहे, त्या चिन्हासमोरचं बटन दाबून दादांना भरघोस मताने विजय करून द्या असं या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी.